मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शिवाजी सहकारी ग्राहक भांडारातर्फे हुतात्मा चौथी शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्हा मराठा संस्था चौथ्या शिवाजी महाराजांचे स्मरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. इतिहास लिखाण वास्तव असावं, त्याला जातीच्या चष्म्यातून किंवा जातीचे कांगोरे नसावेत, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम समाजामध्ये होऊ शकतात. महाराष्ट्राच्या बाबतीत असेच झाले, त्यामुळे बऱ्याच महापुरुषांचा चुकीचा इतिहास समाजासमोर आला, असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडारातर्फे देण्यात येणाऱ्या हुतात्मा चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हे उत्तर नाहीये. ब्राह्मणाच्या तोंडी जर हात वाक्य आले की तुम्ही आता मुसलमान बाहेरचे, तुम्ही बाहेर जा, मास्क खायचं असेल तर तुम्ही राहू शकत नाही, तर ब्राह्मणांच्या वाट्याला सुद्धा हा अशा प्रकारचा न्याय निवारा येऊ शकतो. म्हणून कोणतीही जात कुणालाही आता परवडू शकत नाही. शिवाय ब्राह्मण्य हे ब्राह्मणात असतच, परंतु ते मराठ्यामध्ये, दलितामध्ये, ओबीसी मध्ये, मुसलमानामध्ये, सगळीकडे जो जो जातनिष्ठता असतो, जाणीव असते, तो तो ब्राह्मण्यग्रस्त असतो. आणि ब्राह्मण्यग्रस्ततेचा विरोध फुलेही करतात, आंबेडकरही करतात, सर्वच महापुरुष करतात, संतांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या मर्यादित चौकटीमध्ये हा विरोध जातीच्या संदर्भात केला आहे. पण डी के शेख यांची निवड सध्याच्या एकूण सांस्कृतिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या विसंवादाच्या पार्श्वभूमीवरती डी के शेख यांची मानवतावादी भूमिका, मुस्लिम माणसाची वेदना हे समजून घेणं आवश्यक आहे. हे मी आज उपदेश करत नाही, गेल्या 2 वर्षापूर्वी कुमार सप्तर्षी तुमच्याच नगरचे, त्यांच्या विचारधारामध्ये, सत्याग्रही विचारधारा मासिकामध्ये मुस्लिम मनाची स्पंदन नावाची एक लेखमाला मी लिहिलेली आहे. आता त्याच्यावर पुस्तक येत आहे. मी मुस्लिम ख्रिश्चन साहित्यावरही लिहिलं आणि आता नवीन मुस्लिम पुस्तकही ते योग घातलेला. तिसरे आहेत डॉक्टर भगवान वावळे यांचं एक आत्मकथन आणि आईचा सोशिकपणा, ग्रामीण भागातले संदर्भ, या ठिकाणी अजून एक वैशिष्ट्य वाटलं या परीक्षा समितीचं. साहित्याचे जे वेगवेगळे प्रवाह, मुस्लिम साहित्य प्रवाह, दलित साहित्य प्रवाह, अण्णाभाऊच्या एका वारसदाराला आपण पुरस्कृत करून या ठिकाणी दुहेरी भूमिका आपण पार पाडलेली आहे. अण्णाभाऊ साठे मातंग जरी असले तरी ते कम्युनिस्ट आहेत, लालबावचा त्यांचा संबंध तत्वज्ञान आहे, मार्क्स आणि आंबेडकर यांचं वैचारिक नातं जुळत नाही, जुळलं नाही आंबेडकरांच्या काळामध्ये. पण अण्णाभाऊ हा पहिला दलित माणूस आहे की ज्यांनी आंबेडकरांनी मार्क्सची बेरीज केली. ही बेरीज शरद पाटलांच्या अगोदर केलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या एकूण भूमिकेचं मूल्य आणि महत्व जे गायकवाडांच्या भूमिकेपर्यंत येतं, ते कम्युनिस्टांच्या प्रवाहातलं मार्क्सवादी संबंध साहित्य प्रवाह, आंबेडकरवादी साहित्य प्रवाहाचा प्रतिनिधी म्हणून गायकवाडांचा सन्मान आणि मुस्लिम साहित्य चळवळीच्या संदर्भामध्ये एक सजग अशी जागरूकता म्हणून आपण मांडलेली भूमिका ही पण महत्वाची. आता हे ग्रामीण साहित्याच्या प्रवाहाला सुसंवादी असणारा पुरस्कार डॉक्टर भगवान यांचा आहे. आईचं मातृत्व आपण गौरवलं, ग्रामीण भागातल्या सांस्कृतिक वेदना ही आपण या ठिकाणी सन्मान. नानासाहेब सूर्यवंशी हे तर ग्रामीण साहित्याचे समीक्षक आहेत, संपादक आहेत, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरचे अनेक कलेला वाहिलेली अनेक आर्टिकल्स नियतकालिकामध्ये येतात. ग्रामीण भागामध्ये राहणारा ग्रामीण मातीचा सुगंध प्राशन केलेला हा ध्येयवादी निष्ठावंत अशा प्रकारचा समीक्षक आहे. या समीक्षकाचाही आपण गौरव करून मराठी साहित्य क्षेत्रातल्या समीक्षा प्रवाहाचा सुद्धा आपण इथे सन्मान केलेला आहात. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे होते. महाराष्ट्रासाठी हुतात्मा चौथे शिवाजी महाराजांचे योगदान मोठे आहे, परंतु महाराष्ट्रातील इतिहासकारांनी त्यांनाही दुर्लक्षित केले, यापेक्षा वाईट गोष्ट नसावी अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाङ्मयीन संस्कृतीला जोपासणारी तसेच सहकार आणि साहित्य यांचा एकत्रित सहवास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा मराठा संस्था चौथ्या शिवाजी महाराजांचे स्मरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. यावेळी सबनीस यांच्या सूचनेवरून निवडच्या नव्या सभागृहाला छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. पुरस्कार निवड समितीच्या वतीने प्राध्यापक मेधाताई काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ग्राहक भांडाराचे अध्यक्ष जी डी खानदेशी यांनी केले.
यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे नंदकुमार झावरे, रामचंद्र दरे, ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, ॲडव्होकेट दीपलक्ष्मीताई म्हसे, अरुणा काळे, जंगले मॅडम, डी के मोरे, ग्राहक भांडाराचे पदाधिकारी आणि पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. सोहळा संपन्न होत आहे. तसेच संस्थेचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान असणारे हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची स्मृती चिरंतन राहावी यासाठी भांडारने मागील वर्षापासून छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू केलेला राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस, अध्यक्ष 89वे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन, पुरस्कारार्थी डॉक्टर शरद गायकवाड, कवी डी के शेख, डॉक्टर भगवान वाहुळे, नानासाहेब सूर्यवंशी, मोहना कारखानीस, राकेश साळुंके, डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर, संस्था पदाधिकारी, परीक्षक, समन्वयक, साहित्यिक, प्रकाशक, महाराष्ट्राच्या विविध भागातील साहित्य रसिक, पत्रकार बंधू व प्राध्यापक सेवकवृंद या सर्वांचे या शानदार साहित्यिक सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करतो. मराठा बोर्डिंग व जिल्हा मराठा संस्थेचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान असणारे करवीर संस्थाचे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास हृदयस्पर्शी आहे. सामाजिक गुलामगिरीत कितपत पडलेल्या राजकीय आर्थिक शृंखलाने ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नगर.